मुलावर योग्य औषधोपचार केले नसल्यानं मुलाचा मृत्यू झाल्याच्या गैरसमजातून डॉक्टरला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी इथं घडली आहे. याबाबत डॉक्टर दिलीप पाटील यांच्या तक्रारीवरून सुभाष वसंत पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी इथं डॉक्टर दिलीप पाटील यांच्या दवाखान्यात 4 महिन्यांपूर्वी सुभाष पाटील यांचा मुलगा यश याला उपचारासाठी दाखल केलं होतं. त्यावेळी डॉक्टर पाटील यांनी यशला पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात पाठवलं, मात्र उपचार सुरू असताना यशचा मृत्यू झाला. दरम्यान डॉक्टर पाटील यांच्या हलगर्जीपणामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा राग मनात धरून टाकळीतील दवाखान्यात जाऊन संशयित पाटील यांना डॉक्टरांना मारहाण केली. माझ्या दवाखान्यात येऊन मला क्लिनिकमध्ये मारहाण केली. सुभाष पाटील सगाई यांनी मला मारहाण केलेली आहे आणि तो प्रत्येक वेळी मला धमकी देत होता आणि खंडणी मागवत होता. पैसे दे नाही तर तुला सोडणार नाही असं म्हणत होता मग. आणि मला त्याने धमकी पण दिलेली आहे, पोलीस स्टेशनला जा आणि कुठे पण जा, मी तुला सोडणार नाही, मारून टाकणार म्हणून मला त्याने धमकी दिलेली आहे. दरम्यान डॉक्टर पाटील यांनी या प्रकरणी सुभाष पाटील विरोधात गुन्हा दाखल केलाय. याबाबत अधिक तपास कुरुंदवाड पोलीस करत आहेत.